राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाले असल्यास त्यांचा शैक्षणिक खर्च विद्यापीठाकडून करण्यात येईल असे जाहीर केले. मात्र विद्यापीठाकडे यासाठी अर्ज करूनही पालकांचे छत्र हरपलेले अनेक विद्यार्थी लाभापासून वंचित असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे. नागपूर विद्यापीठामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचा समावेश होतो. येथील जवळपास 500 महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित असून 6 लाखांच्या घरात विद्यार्थी विद्यापीठामध्ये शिक्षण घेतात. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मृतांची संख्या ही मोठी होती. विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा खर्च कसा करावा असा प्रश्न होता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे वडील, आई किंवा पालकांचे कोरोनामुळे निधन झाले असेल त्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे असा प्रस्ताव विधानसभेमध्ये देण्यात आला होता. त्यावर व्यवस्थापन परिषदेमध्ये चर्चा करून हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाले असेल त्यांचा खर्च विद्यापीठ करणार असा निर्णय झाला. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अनेक अर्जदार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार करत आहेत. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.